नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहत आहात झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. सोलापुरात NSUI च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावेळी NSUI च्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्या गणेश डोंगरे, निवृत्त गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिद्धराम सागरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगेही सोडण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतले आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर आणीबाणी दृश्य स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी हे सभास्थळी जात असताना प्रारंभी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी चौकीदार चोरेच्या घोषणा दिल्या. काही अंतरावर असलेल्या NSUI च्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले, त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लाथबुक्क्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.